नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 जोरात तुमची टायपिंगची प्रॅक्टिस चालू आहे. वेगवेगळ्या तुम्हाला समस्या येतात, वेगवेगळे प्रश्न तुम्ही विचारले जातात आणि आपला आजचा व्हिडिओ त्या टॉपिकवरती आहे. तर चुका कशा मोजल्या जातात, खूप सारे विद्यार्थ्यांच्या याच्याबद्दल वेगवेगळे समज गैरसमज आहे. तर चुका कशा मोजल्या जातील, एक चूक झाली तर किती मार्क कट होतील आणि किती चुका केल्या तर आम्ही पास किंवा क्वालिफाय होऊ शकतो, चला तर आपण आपला आजचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे चूकमध्ये काय काय गोष्टी ग्राह्य धरल्या जातील. चूक काय म्हणजे, तुम्ही शब्द चुकीचा टाईप केला. समजा जर मी शब्द टाईप केला विलास, आता मी शब्द विलास टाईप करताना समजा मी ल चुकवला तरी माझी एक चुकावून ठेवणार आहे. मी समजा विलास शब्द टाईप केला, मी ल पण चुकवला आणि स पण चुकवला तरीही माझी एकच चूक काउंट होणार आहे. समजा मी विलास शब्द चुकवला, मी वी पण चुकवला, ला पण चुकवला, स पण चुकवला तरी माझी एकच चूक काउंट होणार आहे. म्हणजे पूर्ण शब्दामध्ये तुम्ही किती चुकीचे कॅरेक्टर जरी टाईप केले तरी त्याच्यासाठी एकच चूक ग्राह्य धरली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही समजा आहे शब्द लिहिला आणि त्यानंतर डॉट द्यायचा तुम्ही विसरला. शब्द तुम्ही आहे बरोबर लिहिला पण जर तुम्ही फुलस्टॉप नाही दिला तर ती एक चूक काउंट होईल. म्हणजे जे ग्रामर मिस्टेक आहे, जसं फुलस्टॉप आहे, कॉमा आहे, ह्या जर गोष्टी तुम्ही दिल्या नाही तर ती चुकीमध्ये काउंट केलं जाईल. किंवा समजा वाक्य आहे मला घरी जायचे आहे, हे वाक्य आहे आणि समजा तुम्ही टाईप करताना असं जरी टाईप केलं, वाक्याचे सगळे शब्द तुम्ही मॅच केलेले आहेत पण त्याची जागा बदलली तरी ते चुकीचे मध्ये काउंट केले जातील. चुकीमध्ये काय काउंट केले जाईल, हा शब्द बरोबर आहे, जिथं घरी आहे तिथं तुम्ही जायचं आहे म्हणजे हा शब्द चुकीचा आहे, जिथं जायचं आहे तिथं घरी हा शब्द चुकीचा आहे, आहे आहे बरोबर आहे म्हणजे तुमच्या दोन चुका गृहीत धरल्या जातील. म्हणजे तुम्ही शब्दाची पोझिशन बदलली तर तीही चुकामध्ये काउंट होतील. तर मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, चुकामध्ये काय काउंट होणार आहे. तुम्ही जर त्याची पोझिशन जर बदलली तरी ते चुकमध्ये काउंट होणार आहे. तुम्ही ग्रामर मिस्टेक केली, फुलस्टॉप, कॉमा, इनवर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, स्लॅश, डॅश अशा शब्द जरी तुम्ही टाईप केले नाही तरी ते चुकीमध्ये काउंट होतील आणि ती एकच चूक ग्राह्य धरली जाईल. आणि एक चूकसाठी 0.20 मार्क्स तुमचे कट होणार. किती? 20 मार्कामधून. म्हणजेच काय, जर तुम्ही 5 चुका केल्या तर तुमचा 1 मार्क कट होणार. आणि आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी 20 मार्कापैकी 7 मार्क पाहिजेल. 35% जर केलं तर आपल्या न्यायालयाच्या जाहिरातमध्ये 30 आणि 35% दिलेलं आहे. जर आपण 35% केलं तर 20 मार्कचे 35% जर केले तर 7 मार्क होतात. म्हणजे कमीत कमी आपल्याला किती मार्क पाहिजेल, 20 पैकी 7 मार्क पाहिजे. आता हे 20 मार्क किती शब्दांना आहे, 300 शब्दांना आहे असं आपण गृहीत धरूया. जर तुम्ही 300 शब्द टाईप केले तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहे, 20 मार्क मिळणार आहे. मग ह्या 300 शब्दापैकी
तुम्ही फक्त 250 शब्द टाईप केले म्हणजे तुमची किती चुका झाल्या, तर तुमच्या झाल्या 50 चुका। म्हणजे तुमचे किती मार्क कट झाले, 5 चुका असेल तर त्याचं 1 मार्क कट होणार, म्हणजे तुमचे 10 मार्क कट झाले। तरी तुम्हाला 20 पैकी 10 मार्क मिळेल। असं तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, 65 पर्यंत, म्हणजे तुम्हाला मिळतील 13 मार्क तुमचे कट होतील। 13 × 5 = 65, 65 चुका झाल्या 300 शब्दापैकी, म्हणजे 13 मार्क कट होतील। म्हणजे 20 मधून जर तुमचे 13 गेले तर राहिले 7 मार्क। म्हणजे तुम्ही 300 शब्दामध्ये 65 शब्द चूक करू शकता, म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळतील, 7 मार्क मिळतील। म्हणजे कमीत कमी आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी, इंग्लिशला क्वालिफाय होण्यासाठी, इंग्लिशच्या टेस्टसाठी, तर आपल्याला इथं कमीत कमी 7 मार्क पाहिजे। म्हणजे 300 पैकी तुम्हाला कमीत कमी 235 शब्द टाईप करायचे आहे। 235 शब्द जर तुम्ही अॅक्युरेट टाईप केले तर तुम्हाला 7 मार्क मिळेल। आणि त्याच्या पुढे जर तुम्ही टाईप करत गेले अॅक्युरेट, तुमचा जर स्कोर चांगला आला तर तुमचे पुढे मार्क वाढत जातील। म्हणून लक्षात ठेवा, मिनिमम आपल्याला 235 शब्द बरोबर आले पाहिजे। 235 शब्द जर बरोबर आले तर आपल्याला 7 मार्क मिळणार। तर असं हे चुकाचं गणित आहे। त्याच्यामुळं तुम्ही 300 शब्दाचं टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, आणि हे 300 शब्दाचं टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा असं मी का सांगतो, तुमचा पॅसेज टाईप करताना समजा शेवटच्या 4 लाईन राहिल्या, तुम्ही हा पॅसेज टाईप करता समजा आणि शेवटच्या 4 लाईन तुमच्या राहिल्या, तुम्ही इथपर्यंत टाईप करत आलात, शेवटच्या 4 लाईन राहिल्या तुमच्या, आता ह्या 4 लाईन टाईप करताना सगळे शब्द तुमचे अवघड असतील असे नाही, त्याच्यामध्ये काही शब्द तुमचे सोपे असतील। आणि हे सोपे शब्द टाईप जर तुम्ही केले तर तुमच्या मार्क्समध्ये वाढ होणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, वरच्या पॅसेजमध्ये काही शब्द चुकले तरी चुकू द्या, पॅसेज कव्हर करायचा प्रयत्न करा आणि पॅसेज पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पूर्ण पॅसेज टाईप झाला आणि एकही लाईन राहिली नाही। भले तुमच्या थोड्याफार चुका जास्त होतील, पण जर तुमचा पूर्ण पॅसेज टाईप झाला तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढेल। आणि समजा तुम्ही ह्या पॅसेजमध्ये स्टार्टिंगलाच ॲक्युरेसीवरती जास्त भर देत गेला, समजा आपला स्पीड नसेल तरची गोष्ट आहे, स्पीड असेल तर तुम्ही पूर्ण ॲक्युरेट टाईप करा, काही प्रॉब्लेम नाही। पण जर स्पीड नसेल आणि तुम्ही ॲक्युरेसीवर जास्त भर देत गेला तर तुमचा स्पीड तर डाऊन होईल, कमी होईल, आणि तुमच्या खालच्या लाईन 4 राहतील। तर 4 लाईनमध्ये समजा तुमचे जर 30 शब्द असतील किंवा 40 शब्द असतील, तर 30 किंवा 40 शब्दापैकी 7 ते 8 शब्द मोठे असतील, बाकीचे कमीत कमी 15 ते 18 शब्द जे आहे ते एकदम सोपे असतील। त्यामुळे तुम्ही पूर्ण पॅसेज टाईप करायचा प्रयत्न करा। वरच्या पॅसेजमध्ये एखादा मोठा शब्द असला तर होऊ शकतं त्याला तुम्ही इग्नोर करा, शॉर्टकटमध्ये त्याला टाईप करा, चुकला तर चुकू द्या, त्याला इग्नोर करा, पुढच्या शब्दाला चालले जा। एखादा शब्द चुकला चुकू द्या, तो मोठा शब्द आहे सोडून द्या, त्याला जास्त वेळ टाईप करण्यात घालवण्यापेक्षा तो असाही टाईप करताना तुम्ही त्याला जेवढा वेळ देणार आहे आणि एवढा वेळ देऊन समजा तो चुकला तेवढं तो चुकीमध्ये काउंट होईल, त्या चुकीमध्ये काउंट होण्यापेक्षा त्या शब्दाला तुम्ही शॉर्टमध्ये टाईप करा। म्हणजेच काय, खूप मोठा 10 अक्षराचा शब्द आहे, 8, 9, 10 अक्षराचा अवघड शब्द आहे, त्याचे 1-2 अक्षरं टाईप करा आणि त्याला स्पेस बार देऊन पुढे जा, शब्द गाळू नका, शब्द काहीतरी टाईप करा, म्हणजे तो चुकीमध्ये ग्राह्य धरला जाईल। म्हणजे एखादी चूक होईल पण तुम्ही पुढच्या शब्दाला चालले जाल, आणि पुढचे काही शब्द जे छोटे छोटे शब्द असतील जे सोपे असतील
ते तुम्ही टाईप करा. म्हणजे या गोष्टीचं लक्षात ठेवा, एखादा मोठा शब्द जर आला तो टाईप न करता त्याला इग्नोर करून पुढच्या शब्दाकडे चालले जा. फक्त त्या शब्दाला पूर्णतः इग्नोर करू नका, गाळू नका. त्या ठिकाणी त्याचा एक दोन कॅरेक्टर टाईप करा आणि त्याला स्पेसबार देऊन सोडून द्या. जसं की तो शब्द तुमच्याकडनं चुकला असं आपण समजूया. त्याचं कारण असं आहे, आणि हे कोणी करायचं, ज्याचे 300 शब्द होण्या कमी पडतात त्याला हा शॉर्टकट की आहे. ज्याचे 300 शब्द कंप्लीट होत नाही पूर्ण टार्गेटपर्यंत, त्या विद्यार्थ्यांनी लास्टच्या क्षणाला असा निर्णय घेऊ शकता. कारण आपल्याला पूर्ण पॅसेज टाईप करायचं, टार्गेट ठेवायचं आहे. कारण पुढची काही लाईन तुम्ही जर राहून गेला टाईप करायच्या 10 मिनिटांमध्ये, मग त्याच्यामध्ये राहिलेले छोटे छोटे सोपे शब्द पण तुमच्याकडून टाईप करायचे राहून जातील, जेणेकरून तुम्ही पहिल्या पॅसेजमध्ये काही लाईनमध्येच मोठे शब्द ॲक्युरेसीच्या पाठीमागे लागला तर पुढचे शब्द तुमचे राहून जातील. आणि मग याच्यामध्ये जे जास्तीत जास्त शब्द जर राहिले आणि वरती काही शब्द चुकले तर तुमचं सगळं गणित बिघडून जाईल. त्यापेक्षा वरती काही शब्द चुकले तर चुकू द्या, शक्यतो पूर्ण पॅसेज टाईप करायचा प्रयत्न करा. जे छोटे छोटे शब्द आहे ते ॲक्युरेट टाईप होतात तुमच्याकडनं, त्याची जास्त प्रॅक्टिस करा. एखादा मोठा शब्द असेल तर त्याला इग्नोर करून टाका, कारण अशा वेळी तुम्हाला चुका दिलेल्या आहेत आणि तेवढ्या जरी तुमच्या चुका झाल्या तरी तुम्ही पुढच्या एक्झामसाठी क्वालिफाय होणार. तर काही छोट्याशा अशा ट्रिक्स वापरा तुम्ही, ह्या त्याच्यातल्या काही पळवाटा समजा. आणि अशाच काही टिप्स असून आपण घेऊन येणार आहेत. व्हिडिओ बघत राहा. अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि परत एकदा सांगतो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. केलं तर ठीक आहे, नाही केलं तर ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत आपण एका नवीन माहितीमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.